करण्याचा उपक्रम घेतला. तर आजच्या शनिवारी आपण सँडविच तयार करणे हा उपक्रम घेणार. सँडविच साठी साहित्य काय लागतं? तर ब्रेड लागतो. त्यानंतर त्यात घालण्यासाठी काकडी, टोमॅटो, कांदा हे आपण घरूनच तुम्हाला चिरून आणायला सांगितलेलं होतं. आणि ब्रेडला लावण्यासाठी काय लागतो? आता आपण ब्रेडवरती सॉस लावून त्याच्यावर हे ठेवणार आहे. बघा आई आपल्याला भूक लागली तर पटकन घरात ब्रेड असेल तर आपण सँडविच करून खाऊ शकतो. खाऊ शकतो की नाही? जसं तुम्ही आता ब्रेड पोळी करायला शिकला आहात आणि तुम्ही स्वतः तयार करून खाऊ शकता आणि खाऊन पण येत आहे शाळेमध्ये. तर आता हे सँडविच सुद्धा कच्चा कांदा, काकडी, टोमॅटो हे आपल्या शरीराला पौष्टिक असत. आणि कांदा खायला काही मुलांना आवडतो, काही मुलांना आवडत नाही, पण ब्रेडमध्ये सॉस लावून सगळं कच्च पोटात जाते. जर ते आपल्याला पौष्टिक डिश आपली होणार आहे, थाळी होणार आहे. गव्हापासून बनवलेला ब्रेड असेल तर उत्तमच. आता हे दोन स्लाइस आपण घेतोय आणि या दोन्ही स्लाइसला काय करायचं आहे? सॉस लावायचा आहे. हा ब्रेड कुणाचा फोडलाय? हा. आणि हा सॉस कुणाचा आहे? नंतर तुम्ही तुमचं साहित्य घ्या. आता आपण चमचा साखू काय नाही. मी आता हे दोन्ही स्लाइसला हा सॉस लावून घेतलेला आहे. मी त्याला बघ दोन्ही स्लाइसला आपण असं आपल्याकडे आता चाकू किंवा चमचा नाही, त्याच्यामुळे आपण असा सॉस लावून घेतला आणि त्याच्यावरती हे एक एक काप ठेवायचे. सोपं आणि सहज आहे. खायला पण पटकन गुटी गुटी सगळ्यांच्या तोंडाला आता मस्त पैकी पाणी सुटलेलं आहे. सुटलंय ना तुझं? आणि हा ब्रेड कुणाचा आहे? ये बाई टेस्ट कर. आणि आता सगळ्या मुलींनी आपापलं साहित्य घेऊन सँडविच तयार करायला सुरुवात करायच्या. खाऊन दाखव सगळ्यांना कसं लागतंय. कसं लागतंय? छान लागते. हा चला या तुम्ही. ज्यांचे ब्रेड आहे त्यांनी या आणि घ्या पटपट.
मयूर मयूर दरी असं दर बाकारी त्याच्यानंतर इसला इसला इसला